SBI मराठी सब्सक्राइब करा आणि नवीन व्हिडिओची सूचना मिळवण्यासाठी बेल बटन दाबायला विसरू नका। भगवान परमात्म्याने वस्त्र लीला वस्त्र हरणाची लीला केली। काही गोपिका यमुना मैयामध्ये नग्न होऊन आणि त्या यमुने मैयामध्ये स्नान करत होते, कपडे सर्व बाहेर काढून ठेवलेले आणि नग्न अवस्थेमध्ये त्या सर्व गोपिका यमुना मैयामध्ये स्नान करत होते। भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने हे पाहिलं आणि भगवान परमात्म्याने यांना धडा शिकवावा म्हणून त्या सगळ्यांचे कपडे कदंबाच्या झाडावर वरती आणि लपवून ठेवले। अनेक जण धर्मबाबा आपल्या भगवान परमात्म्याला नाव ठेवतात, काय तो देव, त्याला कसला देव म्हणताय, हा गवळणींचे कपडे तो चोरून ठेवतो, पण आपल्याला कल्पना नाही। भगवान शुकाचार्य राजा परीक्षितला सांगतात, राजा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने गवळणींचे कपडे का वरती कदंबाच्या झाडावर लपवून ठेवले माहितीये? त्याचं कारण भगवान शुकाचार्य श्रीमद भागवतामध्ये सांगतात की राजा कुठल्याही गंगेमध्ये नग्न अवस्थेमध्ये स्नान करू नये असं आपलं धर्मशास्त्र सांगतं। दोष लागतो, पाप लागतं त्याला गंगेमध्येच काय, शास्त्र असं सांगतं आपण घरी सुद्धा नग्न अवस्थेमध्ये स्नान करू नये, जलदेवता शाप देते, जलदेवतेचा दोष लागतो आपल्याला, दोष लागतो। आणि गवळणी नग्न अवस्थेमध्ये काय करत होत्या, यमुना मैयामध्ये स्नान करत होत्या, त्यामुळे भगवान परमात्म्याने यांना तो धडा शिकवावा म्हणून त्यांचे कपडे काय करून ठेवले, कदंबाच्या झाडावर आणि लपवून ठेवले। जेव्हा गवळणींनी माफी मागितली, क्षमा मागितली, कृष्णा पुन्हा असं आम्ही करणार नाहीत, आणि मग भगवान परमात्म्याने त्यांचे कपडे खाली टाकले, भगवान परमात्मा निघून गेला। भगवान परमात्म्याच्या प्रत्येक लीलेमागे काही ना काहीतरी कारण आहे। भगवान परमात्म्याने उगच लीला केली नाही, चरित देवाच्या चोऱ्या सुद्धा आज चरित्र ठरलं। का चरित्र ठरलं, तर त्या चोऱ्यांमध्ये सुद्धा देवाचं विशेषत्व आहे, त्यातून सुद्धा समाजाला काहीतरी शिकवण मिळते, शिकवण मिळते।